आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फडकही मळक मडकही मळक मळक्या फडक्याने मळक्या मडक्याचा मळ पुसायला गेलं तर मडक्याचा मळ फडक्याला फडक्याचा मळ मडक्याला लागतो. अरे बापरे, हे तर लई कठीण आहे. अहो सरावाने सोपं होत. मी मुलांना रोज हे म्हणायला लावतो आणि आता मुलं अगदी न चुकता स्पष्टपणे म्हणतात. आणि कसं आहे ना भास्कर काकाजी, आपल्या शिक्षकांनी आपल्या गुरुजींनी आपल्याला शिकवलेली गोष्ट आपण त्याच दिवसापुरती शिकलो आणि पुढे जाऊन ती विसरलो, फायदा शून्य. म्हणून गुरुची शिकवण ही अंतरंगात कोरली गेली पाहिजे, तशी आपली वागणूक असायला हवी. गण गण गणात बोध. लोकांची दुःख वेदना कष्ट घ्यायले हवं हा विचारच माझ्या मनात आला नाही. आता तुले समजलं भास्करा? गुरु बावली, आता हे संस्कार इसरू नको लेकरा. आई गुरु माऊलीनं त्या दिवशी मला मोलाची शिकवण दिली, पण म्या आचरणात आणलीच नाही ना. कणक गणात बोठे. काय झालं भास्कर काकाजी? बाळा भाऊ, तुमच्यामुळं मले आज एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली. लई लई उपकार झाले मायावर. चला आपल्याला साठेवाड्यात जावं लागतंय. गण गण गणात बोलते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उत्तम है प्रकृती अशीच राहो. भाईसाहेब, स्त्रीले लाभलेलं मातृत्वाचं दान हे सर्वात मोठं वरदान आहे. गर्भारपणात गर्भाची आणि स्वतःची विशेष काळजी घ्या लागते भाईसाहेब. जी जी वैद्य बाबाजी, मी आता जातीने लक्ष देऊन राहिलो ना. उत्तम. साहेब एक ध्यानात घ्या, गर्भार अवस्थेत काही पदार्थ काही वस्तू वर्ज्य सांगितले आहे. कारण खाण्यापिण्यात कुचराई झाली तर गर्भाले त्रास होऊ शकतो. आता का सांगावं का बोलावं भाईसाहेब? आंबा फणस पपई खरवस डिंकळीवाचे लाडू मेथी शेवग्याच्या शेंगा हे समदे पदार्थ वर्ज्य आहेत बरं का?